अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आलाय. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. सोंगणी केलेलं सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान झालं असून सरकारी खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा अगदी मातीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडांचीही अशी अवस्था झाली आहे. वेषणीला आलेली बोंड पाण्यामुळे खराब झाली आहेत. केवळ कपाशीच नाही तर सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले. यवतमाळ जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा जबर फटका बसलाय. त्यामुळे इथला शेतकरी हवालदिल झालाय. मोठ्या कष्टानं पिकवलेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक वाया गेलंय. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. खालत लटकून राहिला, पळून राहिला, नुकसान होणार, मातीत पडलं आहे ते काही. हे सोयाबीन खराब झाला, उडद मूंग खराब होऊन राहिला, याले झाकालेही नाही आमच्या जवळ बरोबर. आम्ही काय करावं ह्या पावसानं. यावर्षी खरं तर यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कशीबशी खरीप पिकं जगवली. आता कापूस वेचणीला आला होता तर सोयाबीनची सोंगणी सुरू झाली होती. बहुतेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचे ढीग केले होते. मात्र अचानक परतीच्या पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली असून पाण्यामुळे शेतातील सोयाबीन भिजलंय. मान्सूनपूर्व लागवड झालेल्या कपाशीचं मोठं नुकसान झालंय. ज्वारीची हीच अवस्था झाली आहे. पावसामुळे ज्वारीची कणसं काळी पडली आहेत. सुरुवातीला पाऊस नव्हता, कमी पाऊस झाला. आता खूप पाऊस त्रास देऊन राहिला. पूर्ण कापूस भिजलेला आहे. सोयाबीनच्या गंजा पूर्ण सडून राहिलेला, वास येऊन राहिला त्या सोयाबीनच्या ढिगायचा. घाटी खराब झालेली आहे. खूप सडलेल्या घाट्या पराठीच्या 10-12-15-20 घाट्या. सोयाबीन सुद्धा वल्ल झालेलं. सोयाबीन, कपाशी आणि ज्वारीचं पीक हातात उंडाशी आलं असताना परतीच्या पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हताश झालाय. सरकारनं या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.